आणि भारतीयांचा उत्साह जसा नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर असेल, अहमदाबादमध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, तसाच तो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. पुण्यामध्ये जाऊयात, आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्यासोबत आहे. मिकी, पुण्यामध्ये नेमकं कसं वातावरण आहे, लोकांची कशी उत्सुकता आहे आजच्या सामन्याविषयी? अमोल, आपण सकाळपासून पुण्यातले सगळे प्रेक्षक क्रिकेट प्रेमी दाखवतोय, जे मंदिरांमध्ये पूजा करतायत, हवन करतायत. आता मी पुण्यातील गुडलक चौकामध्ये आलोय आणि इथं जर बघितलं तर कलाकार कट्टा या ठिकाणी काही कलाकारांकडून अशा पद्धतीने रांगोळी काढून इंडियन टीमला कुठंतरी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. वर्ल्ड कप या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने सुंदर शुभेच्छा त्यांच्याकडून दिले जात आहेत. आपण बघू शकतो जवळपास 8 फूट अशी मोठी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि इथं क्रिकेट प्रेमी देखील जमलेले आहेत ही रांगोळी बघण्यासाठी. आणि इथं स्क्रीन देखील लावली जाणार आहे. ज्यांनी हे रांगोळी काढलेली आहे ते सध्या माझ्यासोबत आहेत. किती वेळ लागला रांगोळी काढल्या? खूप सुंदर अशी रांगोळी काढली. कमीत कमी 2 तास लागले. आम्ही सकाळपासून सुरुवात केली, 2 तासात ही रांगोळी तयार केली आम्ही. बरं, अनेक प्रेमी क्रिकेट प्रेमी पुण्यातून देखील अहमदाबादला मॅच बघण्यासाठी घेतले, तुम्ही देखील तिकीट काढायचा प्रयत्न? आम्ही खूप प्रयत्न केला पण तिथं लिमिटेशन असल्यामुळे आम्हाला तिथं तिकीट मिळालं नाही. तर हिरमोस्त झाला, पण म्हटलं त्यांना शुभेच्छा द्यायच्या, क्रिकेट टीमचा आपला उत्साह वाढवायचा आहे, त्यासाठी आम्ही रांगोळीच्या माध्यमातून त्यांचा शुभेच्छा देत आहोत. आम्ही रांगोळीच्या माध्यमातून अशा पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. बरेच लोक या ठिकाणी आपण बघतोय जे जाऊ शकलेले नाहीयेत, परंतु अशा पद्धतीने ते शुभेच्छा देत आहेत. खरं तर 20 वर्षानंतर इंडिया ऑस्ट्रेलिया अशा पद्धतीने वर्ल्ड कपसाठी आमोरासमोर असणार आहे आणि इंडिया नक्कीच जिंकेल असे प्रयत्न या सगळ्या प्रेक्षकांकडून, या सगळ्या सपोर्टर्सला, या क्रिकेटर्सला देऊन अशा पद्धतीने प्रोत्साहन कुठेतरी त्यांचा वाढवण्याचा प्रयत्न पुण्यातून अनेक वेगवेगळ्या क्रिकेट प्रेमींकडून होताना दिसतोय. काय आज वाटतं, पूर्ण इंडिया जिंकेल, काय तयारी आहे? 100% भारतच विजयी. भारतच इंडिया जिंकणार अशा पद्धतीने चेअर केलं जात आहे आणि रांगोळीच्या माध्यमातून या सगळ्या क्रिकेटर्सला इथं इंडिया आजची मॅच भारत 100% जिंकणार. खरं तर भारत आतापर्यंत सगळे सामने जिंकलेला आहे, आजची मॅच सुद्धा भारत जिंकणार. क्या बात आहे, सगळे मॅचेस आतापर्यंत जिंकलेला आहे आणि याची पुढची मॅच देखील भारतच जिंकणार आहे. आणखीन काही प्रेक्षक आहेत, कशी तयारी केली आहे तुम्ही खास आज? क्रिकेट आणि कॉफी तर तुम्ही चालू आहे. एकत्र सगळे मॅच बघणार आहोत, डेफिनेटली घरचे फ्रेंड्स वगैरे सगळे मिळून बघणार आहोत मॅच. सोसायटीमध्ये स्क्रीन वगैरे पण स्पेशल तयार केले का? बोल बोल, भारत माता की जय. म्हण भारत माता की जय. क्या बात आहे, लहान फॅन्स सुद्धा आहेत आणि अशा पद्धतीने या सगळ्या क्रिकेट प्रेमींकडून या सगळ्या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने रांगोळी काढून देखील कुठेतरी त्यांचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितच सगळीकडे आपल्याला आज उत्साह दिसतोय, पुण्यात सुद्धा उत्साह मोठ्या प्रमाणावरती आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.